हॅलो फ्रेंड्स तर आज आपण इथे बघणार आहोत पिझ्झा पराठ्याची रेसिपी तर इथे मी दीड कप शिमला मिरची चॉपरने बारीक कट करून घेतलेली आहे, इतले ने करूंग इतले आहे। ही चॉपरने करून घेतली त्यामुळे इतकी बारीक झालेली आहे त्यामध्ये आता आपण पावटी स्पून मीठ घालूया आणि हे सगळं व्यवस्थित असं शिमला मिरचीला लावून घेऊया आणि ही दहा मिनटासाठी अशी झाकून ठेवायची आहे इथे दहा मिनटं झालेली आहे आता याला पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता हे पाणी आपल्याला आता घट्ट असं पिळून पिळून घ्यायची आहे ही शिमला मिरची अशा पद्धतीने थोडी थोडी घेऊन अशी घट्ट पिळून घ्यायची आहे इथे मी सगळी शिमला मिरची घट्ट अशी पिळून घेते तुमच्याकडे जर पिवळी आणि लाल कलरची शिमला मिरची मिळाली तर ती देखील आपण घेऊ शकतो इथं तीन प्रकारच्या शिमला मिरची इथे तुम्ही बघू शकता पाणी निघाले मी असं घट्ट पिळून घेतल्यामुळे आता हे तुम्ही बघू शकता इथे एकदम कोरडा असं झालेलं आहे ही शिमला मिरची अशी सुकीच छान अशी करून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला किसून असं चीज घालायचं आहे एक कप भरून तुम्ही कुठल्याही प्रकारचं चीज घेऊ शकता मोजरेला चीज किंवा प्रोसेस चीज आणि इथे मी ऑरिगॅनो घालत आहे तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स असेल ते देखील तुम्ही घालू शकता आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं पोळपाटवर एक कणकेचा गोळा घेतला आहे तो छोटासा असा लाटून घ्यायचा आहे हातावरती घेऊन इथे आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे एक ते दीड चमचा तरी भरायचे आणि त्यावरती कोरडा असं पीठ घालायचं आहे गव्हाचं आणि हे मोदकाप्रमाणे अशा पाकळ्या त्याच्या करून घ्यायच्या आहेत हातावरती आणि ते मिश्रण असं घट्ट असं दाबून घ्यायचं आहे हाताने आणि हे पाकळ्या सगळ्या जुळवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आणि हे या पद्धतीने आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते पूर्ण त्या गोळ्यामध्ये मर्च करून घ्यायचे आणि असं घट्ट असं बसून घ्यायचे सारण अशा पद्धतीने आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला पराठा लाटताना फुटत नाही आता पी कोरड्या पिठात गोळवून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे अलगद हाताने लाटायचा आहे पुन्हा कोरड्या पिठात गोळून पुन्हा लाटायचं आहे तुम्ही बघू शकता मी किती हलक्या हाताने लाटत आहे अशा भाज्या दिसल्या पाहिजे आपल्या पराठ्यावर आता आपण हा पराठा तयार झाला आपण शेकून घेऊया इथं मी तव्यावरती हा पराठा घालत आहे तो दोन मिनटं झाल्यावर हो त्याची बाजू पलटून घ्यायची आहे आणि पुन्हा बाजू पलटून त्यावरती अर्धा चमचा आपल्याला बटर सोडायचं आहे बटरमुळे पराठ्याला खूप छान टेस्ट येते आता पुन्हा आपण बाजू पलटून घेऊया आता अर्धा चमचा आपण बटर लावून घेऊया आणि साईडने देखील अशा पद्धतीने बटर लावून घ्यायचं आहे त्यामुळे कडा देखील खरपूस भाजल्या जातात तुम्ही बघू शकता हा पराठा भाजला गेलेला आहे तुम्हाला याचा क्लोजअप दाखवते हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर पराठे झालेले आहेत आता आपण हे कट करून घेऊया हे पिझाप्रमाणे मी कट करून घेतलेले आहे आता त्यावरती सॉस टाकायचा आहे आणि आपल्याला सर्व करायचे आहे त्याला पूर्ण सॉस लावून खायचा आहे खूप टेस्टी लागतो अशा पद्धतीने पराठा तुम्ही पण नक्की ट्राय करा तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर हिट करा धन्यवाद